पंचायत समिति माजी सभापति सदस्य पूजाताई निकम यांच्या 15व्या वित्त आयोग निधीतून सावडे दहिवली फाटा येथे प्रवासी निवारा शेड उभारण्यात आला आहे। रत्नदुर्ग रिक्षा संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत करण्यात आले। निवारा शेडचे अनावरण गुरुवार दिनांक 3 मार्च रोजी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत व पंचायत समिति सभापति रियाताई कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। तत्प्रसंगी पंचायत समिति सदस्य पूजाताई निकम, सावडे गावच्या उपसरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, माजी सरपंच सुभाष मोहिरे, तंटामुक्ति अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सदस्य सुप्रिया सावंत, तसेच दहिवलीच्या सरपंच कीर्ति घाग, उपसरपंच सुहास पांचाळ, महेशजी महाडी, रत्नदुर्ग संघटनेचे महेश चव्हाण, दत्ताराम रेडेकर, राष्ट्रवादी तालुका महिला सदस्य राजेश शिर्के, अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। सूत्रसंचालन सुभाष सावंत यांनी केले। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।